कडक उन्हाळा लक्षात घेऊन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशननं पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात सर्वांसाठी पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलंय. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी जपणारा आणखीन एक उपक्रम राबविला आहे. उन्हाळ्यात वाटसरूंना थंडगार पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी फाउंडेशननं पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झालं. यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी नगरसेवक निखिल वारे, तुषार पोटे, बंडू पाठक, अनिकेत चेमटे, मनसुख वाबळे, जयहिंद शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाबळ, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, रमेश जगताप, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, दीपक लांडगे, बळवंत पालवे, दिनकर थोरात, रघुनाथ औटी आदी उपस्थित होते. जयहिंद सैनिक सेवा फाउंडेशन अतिशय निस्पृह भावनेनं सामाजिक कार्यात योगदान देत आहे. समाजात देशप्रेम जागृत करण्याबरोबरच मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करण्यावर फाउंडेशननं भर दिला आहे. त्यामुळे पाणपोईसारखा उपक्रम राबवून आपल्या संस्कृतीची शिकवण जपण्याचं काम फाउंडेशननं केलं आहे. या उपक्रमाचं सर्वांनीच स्वागत केलं. जैन फाउंडेशनच्या वतीने मी एक स्वतः माजी सैनिक आहे आणि जे हा उपक्रम आम्ही ज्या पद्धतीने राबवलेला आहे आणि पाणपोई ही फार महत्त्वपूर्ण आहे. उन्हाळा खूप कडक आहे, प्रत्येक ठिकाणी पाण्याची शॉर्टेज आहे आणि अशा ठिकाणी हे जे पाण्याचं जे काही वाटपाचं कार्य केलेलं आहे हे फिल्टर वॉटर हे चांगलं शास्त्रशुद्ध पाणी आहे, चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा जाती आहे आणि कोणालाही आरोग्याचं दृष्टिकोनातून कंटेनर्स ठेवलेले आहेत, जार ठेवलेले आहेत, चिल्ड वॉटर आहे आणि हा जो उपक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि सैनिक या नात्याने आम्ही स्वतःहून पुढं आलेलो होतं त्या ऑर्गनायझेशनच्या तर्फे सैनिक त्यांच्या वतीने नागरिकांनी असंच आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांच्या पुढं अशी सेवा करण्याचा उपक्रम लागतो. आज या ठिकाणी पाणपोईचं उद्घाटन आत्ता झालेलं आहे. श्रीराम चौकामध्ये या पाणपोईचं आत्ता मोठ्या उत्साहामध्ये माजी सैनिक असतील, आमचे मित्रमंडळी असतील, या भागातील नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मित्र असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आत्ता कार्यक्रम पार पडलेला आहे आणि खरोखरच ह्या भागामध्ये या ठिकाणी एक गरज होती पाणपोईची, ती जैन सेवा फाउंडेशनच्या वतीने माजी सैनिकांच्या वतीने ती यांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. या फाउंडेशनचा नेहमीच एक समाजोपयोगी कार्यक्रम हा नेहमी अविरत असा चालू असतो. त्यांच्या भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, वृद्धांना काठे वाटपाचा कार्यक्रम असेल, रक्तदानाचा कार्यक्रम असेल, असे खूप कार्यक्रम, असंख्य असे कार्यक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जातात आणि लोकांचाही त्यातून प्रतिसाद आणि जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यामार्फत केली जाते. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पाणपोईचा उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्यार्ह उपक्रम आहे. पाणपोई म्हटलं की असं समज होता की एक रांजण भासतो, रांजण भरून ठेवायचा व त्या रांजणाच्या माध्यमातून पाणी पुरवलं जायचं, पूर्वीची अशी पद्धत होती. परंतु त्यामध्ये शुद्धीकरण असेल किंवा पाण्याचं किती शुद्ध आहे याचं प्रमाण राखलं जात नव्हतं. परंतु जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये अत्याधुनिक फिल्टर केलेलं पाणी आणि ते दिवसभर थंड कसं राहील आणि सुव्यवस्था करलेलं पाणी पूर्णपणे जंतुनाशक मध्ये या पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. ते पाणी आमच्या प्रभागातील नागरिकांना पिण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल मी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे मनापासून आभार मानतो. आज अहमदनगर शहरामध्ये श्रीराम चौकात जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाणपोईचं उद्घाटन झालं. खऱ्या अर्थानं हा मे महिना खूप दुष्काळाचा महिना असल्यानं या दुष्काळामुळे गावाकडनं शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक हॉस्पिटलसाठी किंवा काही खरेदीसाठी येतात आणि पाण्याची खूप त्यांना अडचण भासते. हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रोज 6 ते 7 जार आम्ही या ठिकाणी ठेवणार आणि त्या जार थंडगार असं पाणी दिवस रात्र या ठिकाणी उपलब्ध राहील, जेणेकरून आपला गावाकडून आलेला शेतकरी बांधव, खऱ्या अर्थानं दुष्काळामध्ये खूप हाल सहन करणारा शेतकरी बांधव जर शहरामध्ये आला तर त्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी शहरात स्वागत झालं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यासाठी थंड पाणी मिळालं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी भावना ठेवून जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आज पाणपोईचं उद्घाटन केलं आणि या महिन्यामध्ये आम्ही जनतेलासुद्धा आवाहन केलं आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाणपोया कराव्या, वन्य प्राण्यासाठी पाणवटे तयार करावे, जेणेकरून आपल्या देशामध्ये पशु पक्षी प्राणी आणि आपला गोरगरीब माणूस जिवंत राहायला पाहिजे, जेणेकरून देशावर येणारं कुठलंही संकट आपण मात करू शकतो आणि सर्व देशातील सर्वांनी एकत्रित जर राहिलं
आणि अशा प्रकारच्या पाणपोया असतील किंवा वन्य प्राण्यासाठी पशुपक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल किंवा गोरगरिबांना हॉस्पिटलची व्यवस्था असेल किंवा वृक्षारोपणसारखे कार्यक्रम असतील, हे जर देशातल्या सर्वांनी एकत्रित येऊन जर केले तर आपला देश नक्कीच मासत्त होईल आणि आपला देश पुढं जावा ही आमची मनापासून सैनिकांची इच्छा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विविध उपक्रम राबत असतो आणि आज हा पाणपोईचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. या कार्यक्रमासाठी खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचंसुद्धा मी या जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि या थंडगार पाण्याचा पाईपलाईन रोडवर आलेल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन नक्कीच थंड पाणी प्यावं अशी मी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.